ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे असून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या आंदोलनामुळे या सुनावणीकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पाहुणे आहेत, मुंबईहून हेमंत देसाई ज्येष्ठ पत्रकार असणार आहेत, त्याचबरोबर पुण्याहून पुण्याच्या स्टुडिओहून विशाल कदम आहेत आंदोलक, त्याचबरोबर युवक काँग्रेसचे हनुमंत पवार असणार आहेत पुणे स्टुडिओहून. तुम्हा सर्वांचं खर तर खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे. मी पुन्हा जाईन, पहिलं जातोय खरंतर आंदोलक विशाल कदम यांच्याकडे. विशालराव काय सांगा, आज उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे, तुम्ही कसं पाहताय? मला वाटतं आपला संपर्क होत नाही आहे. हेमंत देसाई आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार. सरजी काय सांगाल, तुम्ही कसं पाहताय मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे ही जी सुनावणी होणार त्याच्यामध्ये गेल्या वर्षीची गोष्ट आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत हे आरक्षण देण्याबाबत विचार व्हावा अशा प्रकारची विनंती न्यायालयाने विचारलं की तुम्हाला कशा प्रकारे द्यायचंय, तेव्हा सरकारने सांगितलं की मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत आम्ही याचा विचार करून तसा देऊ. म्हणजे आज जे सांगण्यात येते की ही घटनात्मक गोष्ट आहे की आयोगामार्फतच द्यायला पाहिजे, उलट माझ्या आठवणीप्रमाणे विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की न्यायालयाने याचा विचार करावा. म्हणजे आयोग नेमण्याचा निर्णय हा यासाठी सरकारने दिला आहे आणि यापूर्वीचे जे आयोगाचे अध्यक्ष होते प्रमुख होते त्यांचं दुर्दैवाने निधन झालं, पण त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संबंधी एक पाठिंब्याची भूमिका किंवा त्यांना ते त्यांची अनुकूलता होती असं सांगितलं जात होतं तेव्हा. आत्ता हे जे नवे आयोगाचे प्रमुख आहेत त्यांनी मात्र याच्या संदर्भामध्ये जो काही विचार केलेला असेल त्याच्यासाठी त्यांनी गोखले इन्स्टिट्यूट सारख्या 2-3 संस्थांचा सर्व्हेचा आणि लोकांच्या निवेदनांचा त्यांनी अभ्यास करून काय तो निष्कर्ष काढला असेल. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संबंधी डेटा दिला नाही किंवा पुरावे दिले नाहीत ज्याच्यामध्ये त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण अधोरेखित होईल तर हे आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे त्यांना याचा साधार जे काय असेल ते साधार डेटा द्यायला लागेल आणि तो डेटा दिल्यानंतर आयोगाने जर अनुकूल भूमिका घेतली की या आधारे आम्हाला वाटतं की आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यावरती न्यायालयामध्ये विचार होणार आहे आणि न्यायालयाची जर संमती असेल तरच ते आरक्षण देण्याच्या संबंधी निर्णय घेता येईल आणि तो निर्णय झाला तर ते 50%च्या पुढे गेल्यानंतर ते घटनेमध्ये कसं बसवायचं त्यासाठी नव्या परिशिष्टात टाकण्यासाठी जी काही प्रोसेस करायला लागेल म्हणजे 3/4 बहुमत आणि वेगवेगळ्या विधानसभांच्या मध्ये निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे हा जो निर्णय मराठा आरक्षणासंबंधीचा आहे तो व्यापक निर्णय म्हणजे याच्याबरोबर जाट असेल गुज्जर असेल पटेल असेल या संबंधी आता भाजपमध्येच असा विचार विनिमय सुरू आहे की हा निर्णय घेताना राष्ट्रीय पातळीवरती विचार करावा का किंवा महाराष्ट्राचा विचार करावा, कारण हा आता पुढच्या निवडणुकांचा सुद्धा केंद्रस्थानी हा विषय येणार आहे. त्यामुळे कदाचित हा व्यापक विचार करून भारतीय जनता पक्षाचं सरकार मोदींबरोबर फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा याचा व्यापक विचार करून त्यांना काय तो निर्णय घ्यायला लागेल, कारण हा काहीही झालं तरी राजकीय मुद्दा बनलेला आहे. अगदी बरोबर सरजी, खरं तर आपल्यासोबत विशाल आहेत, विशाल कदम आंदोलक पुण्यावरून. विशाल तुमच्याकडे येतोय, जर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय झाला तर 9 ऑगस्ट रोजी होणारा जो मोर्चा आहे तो तुम्ही मागे घेणार का आणि सविस्तर तुमच्या नेमक्या मागण्यांवर तुमचं काय म्हणणं आहे? 9 ऑगस्टच्या रोजी सरकारच्या विरुद्ध जे आंदोलन आहे ते कायम आहे. आज जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये सरकार त्यांचं म्हणणं न्यायालयाच्या समोर सादर करणार आहे आणि आमच्या आंदोलकांपर्यंत जी माहिती पोहोचलेली आहे ती सरकार ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायालयामध्ये मांडलं पाहिजे त्या पद्धतीनं सरकार मांडत नाहीये. कारण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हे जरी मागास आयोगानं हे तपासण्याचं काम असलं तरी इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन इन सर्व्हिस हे सिद्ध करण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे. म्हणजे सेवेतलं प्रमाण तपासण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे. आर्टिकल 16(4) मध्ये याचा राज्य सरकारला अधिकार आहे, परंतु राज्य सरकारनं त्या दृष्टीनं कसल्याही पद्धतीचे पावलं उचललेले नाही. हा पहिला भाग.
दुसरा भाग की सरकारनं आजपर्यंत ज्या ज्या आमच्यासाठी घोषणा केल्या ती जी गाजर आम्हाला दिली त्यामध्ये शैक्षणिक सवलती 50% प्रमाणे देऊ, त्यानंतर ओबीसी प्रमाणे सगळ्या शैक्षणिक सवलती देऊ, ओबीसींच्या यांनी उपस्थिती भत्ता, उपकरण खरेदी भत्ता, त्याच्यानंतर रिसर्च साठी लागणाऱ्या सगळ्या स्कॉलरशिप बंद केल्या आणि आम्हाला असं सांगितलं की ओबीसी प्रमाणे देऊ, ओबीसींच्याच बंद केल्या, 50% सुद्धा गाजर ठरलं, जिल्हा न्याय वसतिगृह कुठेही निर्माण झालेले नाहीत, त्यानंतर अन्नासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप करू असं देखील सांगितलं, परंतु अशा कुठल्याही प्रकारचं कर्ज मराठा समाजातल्या युवकांना मिळालेलं नाही, मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही कुठल्या आधारावरती हे आंदोलन मागे घ्यायचं, हे आंदोलन आता तीव्र होत जाणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी एक कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सरसकट गुन्हे वापस घेऊ या विषयावरती तर काहीच त्यांनी चर्चा केली नाही. आमची आंदोलकांची ही मागणी होती की मराठा समाजावरती अन्याय न होता ही नोकर भरती स्थगित करा, पण ही नोकर भरती स्थगित करत असताना मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक असे शब्द वापरले की दलित आदिवासी ओबीसी विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही. वास्तविकता ते विद्यार्थी म्हणत पण नाहीत की आमच्यावर अन्याय होतो आणि मराठा समाजाची तशी भूमिका देखील नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी आता जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं, भांडण निर्माण करण्याचं हे जे कटकारस्थान रचलेलं आहे यामुळे मराठा समाजामध्ये आता फार तीव्र भावना निर्माण झालेल्या आहेत. यासोबत आता धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हा देखील रस्त्यावरती उतरणार आहे आणि 9 ऑगस्टच्या नंतर सगळ्या आरक्षणवादी जाती एकत्रित येण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे या आजच्या सुनावणीमध्ये सरकारनं ज्या पद्धतीमध्ये न्यायालयाच्या समोर जायला पाहिजे, ज्या ज्या गोष्टी न्यायालयासमोर घेऊन जायला पाहिजे त्या त्या गोष्टी घेऊन जात नाही, त्यामुळे आम्ही सगळे आंदोलक आंदोलनावरती ठाम आहोत. नक्कीच आपण जाऊया युवक काँग्रेसचा हनुमंत पवार आपल्या सोबत आहे. हनुमंतराव काय वाटतं, मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, कसं पाहता तुम्ही, भाजप यावर निर्णय घेईल का? नाही, खरं म्हणजे हा प्रश्न जो आज इतका चिघळलेला आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये राज्य अशांत आहे, सगळीकडे मोर्चे निघत आहेत, तर त्याच्यातून एक सिद्ध होतं की हे भाजपाला हवं होतं का की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती आपापसात भिडल्या पाहिजेत, आपापसात लढल्या पाहिजेत. त्याचा एक प्रयत्न भीमा कोरेगावमध्ये करून पाहिला, दुसरा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ओबीसी एससी एसटी आणि या जाती मराठ्यांच्या विरोधात उभा राहतील का असा प्रयत्न करून निवडणुकीच्या अगोदर काहीतरी जातीय पोलरायझेशन करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा ह्या मराठा आरक्षणाच्या आणि आंदोलनाला जो प्रतिसाद दिला फडणवीस सरकारने, त्यातून हे सिद्ध होतं की महाराष्ट्रातलं वातावरण जातीय झालं पाहिजे आणि त्याचा लाभ निवडणुकात झाला पाहिजे या शुद्ध हेतूसाठी भारतीय जनता पक्षाने हे सगळं घडवून आणलं का, आणि मग मराठा मोर्चा असेल, मराठा आंदोलक असेल, यांच्याविषयी सहानुभूती दाखवली नाही, ह्यांचं म्हणणं 58 मोर्चे शांततेत काढल्यानंतरही ऐकून घेतलं नाही. ज्या काही मागण्या, ज्याला कोर्टाची अडचण नव्हती, ज्याला कोणा जाती धर्माचा विरोध नव्हता, ज्यासाठी सुप्रीम कोर्टाची किंवा हायकोर्टाची काही अडचण नव्हती, अशा साध्या साध्या मागण्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मराठा मोर्चाच्या मान्य केल्या नाही. आणि या उलटही ज्यावेळेस 1.5 वर्षाचा कालावधी मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिला, जगाची दृष्ट लागावी असे 58 मोर्चे शांततेमध्ये काढल्यानंतरही फडणवीस साहेबांनी मराठा मोर्चाच्या आंदोलकांना बदनाम करण्याचं, त्याच्या वारीमध्ये सापच सोडणार आहेत, आमच्याकडे त्याची क्लिप आहे, ती क्लिप कधी देणार आहे. खरं पाहायला गेलं तर मराठा आरक्षणाची मागणी ही काही आताची नाहीये, काँग्रेसच्या काळात देखील मागणी झाली, त्यावेळेस काँग्रेस देखील असक्षम ठरलं. काँग्रेसनं राणे समिती नेमून काँग्रेसनं स्टेटच्या हातामध्ये जे होतं तेवढं आरक्षण 16% मराठ्यांना दिलेलं आहे. आजही फडणवीस साहेब जे 16% मराठ्यांना जागा आणि दाखील ठेवू म्हणतायत, नक्कीच नक्कीच राष्ट्रवादीच्या सरकारनं दिलेल्या हिमंत देसाई सरजी तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? अहो बोला. नाही, आता हा जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा जो काही एक प्रकारचा त्रागा सुरू आहे याच्या बाबत, आता भारतीय जनता पक्षाने काय जातवादी राजकारण केलं हा जो मुद्दा बरोबर आहे, फडणवीसांची काही विधानं, चंद्रकांत पाटलांची विधानं, त्याचं अजिबात समर्थन करण्याचं कारण नाही, ती वादग्रस्तच होती, ती त्यांनी टाळायला पाहिजे होती. पण काँग्रेसच्या काळामध्ये जे राणे समिती चालू आहे, राणे समितीला कुठलाही न्यायालयाचा दर्जा, न्यायालयीन आयोगाचा दर्जा नव्हता, ती समिती होती आणि त्या समितीवरती सुद्धा जे रिप्रेझेंटेशन होतं ते पूर्णपणे बायस्ड होतं. म्हणजे एकाच जातीचे जे मंत्री होते ते त्याच्यामध्ये जास्त होते, त्यांनी ठरवायचं आरक्षण द्यायचं की नाही, न्यायालयाने ते फेकून दिलेलं होतं त्या राणे समितीचा, त्याला कुठलाही आधार नव्हता, त्यामुळे त्याला काही विचारात सुद्धा घेतला नाही. त्यामुळे राणे समिती याला काहीही अर्थ नाही. काँग्रेसने 3 महिने अगोदर हा निर्णय घेतला, त्याच्या अगोदर त्यांनी घेतला हा निर्णय, इतके वर्ष तुम्ही सत्तेवरती होता तेव्हा, आणि 30 वर्षाचं आंदोलन चालू आहे,
आणि तुम्ही केवळ भारतीय जनता पक्षाला याच्यामध्ये धारेवर धरता, मी त्यांचं अजिबातच समर्थन करणार नाही सेना भाजप सरकारचं, पण तुम्ही काय केलं हा लोक प्रश्न विचारणार, त्यामुळे एकमेकांच्या कुरघोडीच्या राजकारणासाठी हा मुद्दा आता करण्याचं कारण नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांना याचा ऐकून ऐकून वीट आलेला आहे की आम्ही यांनी काही केलं नाही असं म्हणायचं आणि यांनी म्हणायचं यांनी काही केलं नाही. आता तुम्ही काय करणार, तुमची काय भूमिका आहे? आता मेगा भरतीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चक्क माघार घेतलेली आहे, जे ऑब्जेक्शन होतं ते स्वीकारून अगोदर मेगा भरतीमुळे मेगा भरती रद्द झाल्यामुळे म्हणजे अन्य ज्या जाती जमातीचे लोक आहेत ते अस्वस्थ आहेत, कारण त्यांच्यात सुद्धा आता नोकऱ्या मिळणार होत्या त्या मिळणार नाहीत. आता याच्यावरचा उपाय काय की एखादी कट ऑफ डेट ठेवावी की ज्यांचं वय उलटणार आहे त्यांना त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहाव्यात, मेगा भरती रद्द करता निदान असा तरी विचार झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयीन आयोगाचा अहवाल आज आता सादर होणार आहे, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सगळे जाणार आहे, त्याच्यानंतर जे गुन्हे दाखल झाले ते सगळे सरसकट जवळजवळ मागे घेणार आहे सरकार. आता याच्यामध्ये काही सामंजस्याची समन्वयाची सुद्धा भूमिका घेतली पाहिजे तुम्ही. म्हणजे राज्यामध्ये या आंदोलनामध्ये जेव्हा चाकण सारख्या ठिकाणी किंवा कळंबोली सारख्या ठिकाणी ज्या काही घटना झाल्या, हिंसक घटना झाल्या, त्या घटना झाल्यानंतर त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे लोक म्हणाले की हे बाहेरचे लोक होते. आणि बाहेरचे लोक असतील तर तुम्ही एवढ्या संख्येने होतात, बाहेरचे लोक अशा प्रकारच्या गोष्टी करतात, तुम्ही आवरण्याचा प्रयत्न केला का त्याचा? असा असूनही हे जर गुन्हे मागे घेतले जात असतील, तेव्हा सार्वजनिक मालमत्तेचं जे नुकसान झालं, बस गाड्यांची मोडतोड झाली, जे लोक निरपराध लोक गाडी बसमध्ये होते जे घाबरून त्यांना खाली उतरायला लागले, त्यांची जी गैरसोय झाली त्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलं होती, त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सुद्धा माफी मागितली पाहिजे ना. म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबद्दल सहानुभूती दर्शवताना सुद्धा याच्याबद्दल काही बोलणार की नाही क्रांती मोर्चाचे किंवा अन्य नेते, तेव्हा त्यांनी ते बोलायला पाहिजे की हे चुकी चूक झाली आहे, हे फक्त बाहेरचे लोक बाहेरचे जो लोक आहेत म्हणून आंदोलकांना जबाबदारी झटकता येणार नाही. महात्मा गांधींनी चौरी चौराला जेव्हा आंदोलन झालं, असहकारितेचं आंदोलन, आणि तिथे हिंसाचार झाला, एका पोलिसाला जाळण्यात आलं, तेव्हा त्यांनी आंदोलन मागे घेतलं, माफी मागितली, आणि त्यावेळी महात्माजींवरती त्यांच्या समर्थकांनी टीका केली होती, पण त्यांनी सांगितलं की हे बरोबर नाही म्हणून, तेव्हा अहिंसक मार्गानेच हे आंदोलन चाललं पाहिजे असं बोलताना हिंसा येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, आणि हिंसा झाली तर त्याची जबाबदारी नेतृत्वाने सुद्धा घेतली पाहिजे. असं असताना सुद्धा सगळे गुन्हे आता जर मागे घेतले जात असतील तर थोडे आंदोलकांनी सुद्धा थोडी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे की नाही? अगदी बरोबर. याच्यात काही आम्ही काही सरकारची गर घेतो अशातला भाग नाही, कुठेतरी आंदोलन जे आहे आंदोलनाची टीप घातल्यानंतर काहीतरी आपण चर्चा करतो, काहीतरी तडजोड करतो. आता दोन पावलं मुख्यमंत्री मागे गेले ते उघड आहे ना, आंदोलनाचं यश आहे, तर आंदोलनाआधी आता ताणायचं किती, तुटेपर्यंत ताणायचं का नाही याचा विचार केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत असणार आहेत आमचे राजकीय संपादक आशिष जाधव. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायालयानं सुमोटं घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातली जी याचिका आहे त्यावरची सुनावणी प्रिपोंड केली, म्हणजे लवकर घेण्याचं ठरवलं. 14 ऑगस्टला ही सुनावणी होती, ती आज 7 ऑगस्टला होते. साधारण 1 सुमारास ही सुनावणी सुरू होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे, आणि दरम्यान राज्यभरात ही उत्सुकता लागली आहे की न्यायालयानं जी सुमोटं घेऊन सुनावणी प्रिपोंड केलेली आहे त्यामुळे न्यायालयाला आज राज्याला उद्देशून काही सांगायचं आहे का? राज्य सरकार न्यायालयात कोणती नवी माहिती ठेवतं? आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगानं राज्य सरकारला काही नोट्स दिले आहेत का? त्याचा तपशील, तो अहवालातला तपशील असेल कदाचित, तो तपशील राज्य सरकार आज न्यायालयात मांडतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपण चर्चा करतो आपल्या सोबत स्टुडिओमध्ये ओबीसी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, आपल्या सोबत मुंबईहून ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत, तसंच आपल्या सोबत मराठा समाजाचे दोन युवक प्रतिनिधी आहेत. एक आहेत ऍडव्होकेट विशाल कदम आणि दुसरे युवक काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते आहेत हनुमंत पवार. मी साहजिकच ज्येष्ठत्वाचा मान म्हणून हेमंत देसाई यांच्याकडे जाणार आहे. सर, आपण नेहमी म्हणतो की मागण्यांसाठी चळवळ करायची, मागण्यांसाठी आंदोलन करायचं, मागण्या ह्या रास्त असेल तर सरकारनं त्या ऐकायच्या,
आवाजही असतील तर त्यामध्ये वाटाघाटी काढून काही मधला मार्ग काढला पाहिजे. पण आज 20 दिवसांहून अधिक काळ झालेला आहे. एकूणच हे आंदोलन धुसमुसत आहे. यानं त्या निमित्तानं यानं त्या प्रकारे हे आंदोलन सुरूच आहे. कुठे ठिय आंदोलन सुरू आहे, कुठे मोर्चा काढला जातो, कुठे बंद ठेवण्यात येतो, तर कुठे सरकार बरोबर वाटाघाटी करणारे स्थानिक नेते पुढे येतात, त्यांच्या क्रेडेन्शियल्सवरती त्यांच्या विश्वासार्हतेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात. एकूणच वातावरण संभ्रमाचं झालेलं आहे. त्यामुळे कोण खरा कोण खोटा इथपर्यंत आता परिस्थिती आलेली आहे. पण यामध्ये एक समाधानाची बाब अशी आहे की राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आम्ही नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री म्हणतायत. आता मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेकडं समाजानं कसं बघावं? कारण तुम्ही सुद्धा अनेक वर्षांपासून राजकारण समाजकारण बघता, तुम्हाला काय वाटतं यातनं सगळ्यांनीच एक एक पाऊल मागे घेऊन तोडगा काढायला पुढे यायला पाहिजे? नक्कीच. मला असं वाटतं की झालं ते आता पुरे झालं. आता म्हणजे काही झालं तरी तुम्ही म्हणता ज्याप्रमाणे आतापर्यंतची जी अगदी केजरीवाल यांच्यापासून अण्णा हजारेंची वेगवेगळी आंदोलनं बघा तुम्ही, त्या प्रत्येक वेळी माघार केव्हा घ्यायची किंवा आंदोलन केव्हा थांबवायचं ते त्याची एक वेळ असते, त्याची एक त्याचा एक काळ असतो आणि ते नेत्यांनी ठरवायचं असतं ते. आता आपण बघा की या आंदोलनाच्या मागण्या काय होत्या, त्याच्यापैकी आता मगाशी एका तरुण नेत्यांनी सांगितलं की अनेक गोष्टी झालेल्या नाहीयेत. आणि माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी जे सह्याद्री चॅनेलवरनं त्या दिवशी जे भाषण केलं, त्या भाषण ते भाषण इतकं महत्वाचं या अर्थाने की ते भाषण माघारीचं भाषण होतं, ते भाषण बचावाचं होतं. आणि त्यांनी आपल्या भूमिकापासून आपण ढळलो आहोत, आपण 3 पावलं मागे जात आहोत हे वेगवेगळ्या प्रकारे मान्य केलं त्यांनी. एवढंच नाही तर या भाषणानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कलेक्टर्सना या भाषणाच्या ज्या प्रती आहेत त्या घेऊन आंदोलकांपर्यंत जा, त्यांच्याशी संवाद साधा, अशा प्रकारची गोष्ट सांगण्यात आली. मराठवाड्यात जेथे ठिय्या आंदोलन आहे तिथे लेखी आम्हाला पत्र द्या की आमच्या मागण्या मान्य झाल्यात. हे लेखी पत्र देत नव्हते, ते लेखी पत्र देण्यात आलं. मेगा भरतीची मागणी आहे ती पूर्ण बंद करण्यात आली, रद्द करण्यात आली आता तात्पुरती. दुसरी गोष्ट आहे की त्या तुम्ही म्हणताय की न्यायालयीन प्रक्रिया सह गतिमान करण्यात आली आणि न्यायालयीन प्रक्रिया त्यांनी सुमोठं जे ऍक्शन घेतली न्यायालयावरती, न्यायालय सुद्धा सरकारतर्फे अनौपचारिकरित्या विनंती केली गेलेली असू शकेल, आयोगाला सुद्धा अहवाल आपला लवकर देण्यासाठी सांगण्यात आलं. त्यामुळे हे सगळं आंदोलनाचं यश आहे. आंदोलकांचं कौतुक या सगळ्या आंदोलनामध्ये केवळ आक्रमकता दिसून आली नाही तर त्याच्यामध्ये एक प्रकारची प्रतिभा सुद्धा दिसून आली. आंदोलनाचे वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये आंदोलन छेडलं गेलं, लोकांच्या घरासमोर मोर्चा घेणं, काही ठिय्या आंदोलन करणं, अशा प्रकारे काही अतिशय कल्पक घोषणा त्याच्यामध्ये देण्यात आल्या. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं आंदोलनाचं लोकांनी कौतुक केलेलं आहे. आता हे जे काही गुडविल आहे ते गुडविल लक्षात घेऊन आता आपण सुद्धा कुठे थांबायचं ही वेळ जवळ आली का याचा विचार आंदोलकांनी सुद्धा केला पाहिजे. पण आज स्पष्ट असं दिसतं या सगळ्या आंदोलनामध्ये की याच्यात 2 प्रवाह दिसतात. काही जणांना असं वाटतं की आपण सरकारशी चर्चा केली पाहिजे, सरकारची चर्चा करण्यासाठी सह्याद्रीवरती गेले होते, त्यांना लगेच आंदोलनाकडे डिसाऊन केलं. आणि जे आंदोलक आहेत आता याच्यामध्ये त्यापैकी काही जण आहेत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची लाईन मांडणारे अप्रत्यक्षपणे आहेत. अशा प्रकारे आंदोलनामध्ये 2 प्रवृत्ती स्पष्टपणे दिसतात. मी कोणावरती आरोप करत नाही पण लाईन त्यांची बोलण्यामधनं त्यांच्या ह्याच्यातनं कृतीमधनं दिसते. तर आंदोलनामधला हा एकोपा ठेवला पाहिजे त्यांनी. कोणत्याही पक्षाच्या बाजूनी कुठेही झुकता कामा नये पण आपली लाईन कायम ठेवून कुठे आता थांबायला पाहिजे. कारण लोकांमध्ये जे गुडविल तुम्ही निर्माण केलेलं आहे ते हिंसाचारी आंदोलनामुळे ते थोडं कमी झालं आणि आता पुन्हा तुटेपर्यंत ताणू नका तुम्ही. तुम्ही मुख्यमंत्री आता माघार घेतलेली आहे, मोदीजींना ते भेटायला गेले, अमित शहांशी त्यांनी चर्चा केली, याच्यातच दिसून आलं की याचे पॉलिटिकल परिणाम फार मोठे होऊ शकतात, भाजपला याचा भोगावं लागू शकतं, त्यामुळे त्यांना हालचाल करणं भाग आहे. तेव्हा आता मराठा आंदोलनांनी थांबायला पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या तर पुन्हा आंदोलन चालू करा पण आता थांबा तुम्ही. आता काहीतरी थांबण्याची गरज आहे. लोक महाराष्ट्राला शांततेची गरज आहे आता. बरोबर आहे, बरोबर आहे. प्राध्यापक श्रावण दोरे, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा. आज 20-25 दिवस झालेला आहे.
जेव्हा मागच्या सरकारनं 16% आरक्षण मराठा समाजाला देऊ केलं, ते न्यायालयात फसलं, त्याच्यानंतर हे सरकार आलं, या सरकारनं आधी अध्यादेश काढला आणि त्याचं विधिमंडळामध्ये कायद्याचं रुपांतर केलं. मला प्रश्न हाच विचारायचा, या सरकारलाही विचारायचा, मुख्यमंत्र्यांनाही मी विचारला होता, आणि अजूनही ज्या पद्धतीनं मागच्या सरकारनं दिलेल्या आरक्षणाचा पाठपुरावा नवं सरकार करतंय तेव्हा मला शंका उपस्थित होते की तुम्ही असं का करता, तुमच्याकडे स्वतःचा असा रोडमॅप नव्हता का जेव्हा तुम्ही अध्यादेश काढता किंवा कायदा करता तेव्हा? तुमच्याकडे स्वतःचा रोडमॅप नसल्यामुळे तुम्ही मागच्या सरकारनं जे 16% आरक्षण दिलेलं आहे तेचाच किंवा तेच कंटिन्यू करताना त्याचाच पाठपुरावा तुम्ही करतात. मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की राज्य मागासवर्ग आयोग आता राज्य सरकारला अहवाल देणार आहे. मधल्या काळात हायकोर्टाचेच डिरेक्टिव्ह होते की मागासवर्ग आयोगाकडनं तुम्ही पुन्हा एकदा फॅक्ट्स फिगर तपासून बघा, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका आणि त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भातला रोडमॅप तुम्ही प्रतिज्ञापत्राद्वारे तुमच्या सरकारी वकिलाकडून न्यायालयाला सांगा. असे क्लिअर कट निर्देश हे हायकोर्ट आणि राज्य सरकारला दिले. मला आता तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की राज्य मागासवर्ग आयोगानं जे काम केलं, 6 महिने काम केलं किंवा 3 महिने काम केलं आपण बघूया, तर राज्य मागासवर्ग आयोगाकडनं सरकारला काय जाऊ शकतं आणि ते जाऊ शकतं ते न्यायालयात टिकेल असं तुम्हाला वाटतं का? सर्वप्रथम मला हेमंत देसाई साहेबांनी जो मुद्दा मांडला ना तो थोडासा मला क्लिअर करू द्या. त्यांनी सांगितलं की आंदोलन केव्हा सुरू करावं याची पण वेळ असते, तसंच आंदोलन केव्हा थांबवावं याची पण वेळ असते. अगदी बरोबर बोलले ते. आपण ज्या महापुरुषांची नावं घेतो नेहमी, मी बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी नाशिकमध्ये जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू केला होता तो बरेच महिने लांबला आणि जेव्हा आणि मग बाबासाहेबांनी आदेश दिला की आता आपलं आंदोलन थांबवण्याची वेळ आली, त्याबरोबर त्यांच्या सगळ्या अनुयायांनी ताबडतोब आंदोलन थांबवलं आणि नंतर मग तुम्हाला सगळ्या पुढच्या डेव्हलपमेंट माहिती आहेत. मला मराठा आंदोलन करणाऱ्या जे काही आरक्षणासाठी आंदोलन करणारे जे काही बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की आंदोलन रस्त्यावरचं असो किंवा हिंसक असो, हे आंदोलन जर विशिष्ट वेळेवर जर आपण थांबवलं नाही तर सर्वसामान्य जनतेचा आपण पाठिंबा गमावून बसतो, आणि सर्वसामान्य जनतेचा जर पाठिंबा गमावून बसलो तर आपल्याला जे काही मिळणार असेल ते पण मिळत नाही नंतरच्या काळामध्ये. कारण सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा पण आपण आंदोलन करताना विचार केला पाहिजे. जेव्हा की आपण एक आदिवासी स्त्री आहे, तरुण स्त्री आहे, ती खासदार आहे आणि ती कलेक्टर कचेरीत बैठकीला जाते आणि जेव्हा ती गाडीमध्ये शिरते त्यावेळेस गाडीवर जो काही मराठा तरुणांनी जे काही केलं ते मला इथं म्हणजे सांगता येणार नाही अशा पद कसं तरी जीव घाबरून तिने जीव बचावला त्या बाईने. म्हणजे इथं पार्लमेंट स्त्री पार्लमेंट बसणारी स्त्री सुद्धा सुरक्षित नाही अशी जर भावना जर सामान्य जनतेमध्ये जात असेल तर मात्र आपल्या आंदोलनाला मग काय काय अर्थ उरणार नाही. माझी विनंती आहे की ज्या अर्थी मुख्यमंत्री फडणवीस साहेब धावपळ करत दिल्ली गेलेत याचा अर्थ आपण असा लक्षात घेतला पाहिजे की त्यांनी आता खऱ्या अर्थाने प्रयत्न त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि मला खात्री आहे की ज्या अर्थी ते पार्लमेंटच्या खासदारांना भेटलेत, अमित शहांना भेटलेत, त्या अर्थी तोडगा प्रामाणिकपणे काढण्याचं काम. सर, मी तुम्हाला इथं थांबवतो, माझा जो प्रश्न आहे तो विसरून जा, मी पुन्हा थेट जातोय हेमंत देसाई यांच्याकडे. हेमंत देसाई, प्रश्न तोच आहे जसं आता सरही म्हणाले की आंदोलन तुम्ही एका विशिष्ट पातळीपर्यंत नेऊन ठेवता आणि तिथं आता सरकार बचावाच्या भूमिकेत आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या डॅमेज कंट्रोल भाषणावरनं आपल्याला लक्षात येतं. ते डॅमेज कंट्रोल का झालं असावं? माझं निरीक्षण असं सांगतं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे म्हणालेत ना की जॉब्स किंवा नोकऱ्या कुठे आहेत मग आरक्षणाची काय गरज, त्या विधानाचे पडसाद उमटू नये म्हणून ते केलेलं डॅमेज कंट्रोल होतं. पण त्यामध्ये त्यांनी काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यांची भूमिका काय आहे की न्यायालयात टिकणार असं कायमस्वरूपी आरक्षण आम्हाला द्यायचं असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाने क्वांटिफाईड केलेला जो काही सर्टिफाय केलेला अहवाल आहे तो आम्हाला सादर करावा लागेल आणि त्यावरती आता हायकोर्ट निर्णय घेणार आहे. म्हणजे चेंडू हा हायकोर्टाच्या कोर्टामध्ये आहे किंवा अखत्यारीत आहे, अशा वेळी राज्य सरकार हे बाजूला राहत आहे. दुसरा प्रश्न, मुख्यमंत्र्यांना आवाहन काय केलं जात आहे की तुम्ही तातडीनं अध्यादेश काढा, जी न्यायालयाची प्रक्रिया आहे तुम्ही ती सेट असाइड करा. जसं तुम्ही आता याच्या बाबतीत केलं, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या बाबतीत तुम्ही संसदेमध्ये कायदा आणला आणि तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सेट असाइड केला, तसं तुम्ही करा. पण यामध्ये एक चुकीचा पायंडा हा सातत्यानं पाडला जाईल, कारण मराठा समाज हा देशामध्ये सर्वात जास्त संख्येनं असलेला समाज आहे. अशा वेळी या समाजाला तुम्ही आरक्षण देताना
त्याच्या विरोधात उठणारे आवाजाचे हात सुद्धा तेवढेच जास्त असणार आहेत. अशा वेळी सरकारची जी भूमिका असेल की न्यायालयानं आता हा प्रश्न हाती घेतलेला आहे, न्यायालयात काय होतं ते आपण बघूया, तिथे जर का अपयश आलं तर पुन्हा आपल्याला सुप्रीम कोर्ट आहे, तर तुम्हाला हे वाजवी वाटतंय? याच्यामध्ये तुम्हाला गेल्या वर्षीची घटना आठवत असेल तर विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी अशी मागणी केली होती की याच्याबद्दलचा निर्णय न्यायालयाने घ्यावा आणि सरकार आणि न्यायालयाने विचारलं होतं की सरकारला की तुमचं म्हणणं काय, तेव्हा तुम्हाला ह्या आयोग नेमायचा आहे का तर ते आयोगातर्फे करायचं का, तेव्हा सरकारने सांगितलं की आयोगातर्फे करायचंय. याचा अर्थ असा होता की विनोद पाटील यांचे याचिकाकर्ते किंवा आंदोलक जे आहेत त्या आंदोलकांना असं वाटत होतं की आता न्यायालयात पटकन निर्णय व्हावा, न्यायालयात कदाचित पटकन निर्णय झाला असता, पण आयोगाच्या माध्यमातून गेल्यानंतर आणि आयोगाच्या मागे झटकू लावला गेला नाही, जेव्हा आंदोलन झालं तेव्हा सरकारला घाई गडबड करून आंदोलनाला रिक्वेस्ट करावी असं सांगावं लागलं. तोपर्यंत सरकारला त्या प्रश्नाची घाई नव्हती. म्हणजे जर आंदोलन हे झालं नसतं तर धनगरांच्या आरक्षणाप्रमाणेच हा प्रश्न रेंगाळ्यात ठेवण्याची यांची मनीषा होती असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आता याच्या बाबतीत तुम्ही 30 वर्ष काय केलं असं हे काँग्रेस राष्ट्रवादीला विचारतात, पण 4 वर्ष यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळलं ते पॉलिटिकली हाताळलं गेलंच नाही, त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या याच्यामध्ये या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून या स्थानिक स्वराज्य आणि जिल्हा परिषदेच्यामध्ये जेव्हा विजय मिळाला तेव्हा जर मुख्यमंत्र्यांना असं वाटायला लागलं किंवा पक्षाला असं वाटायला लागलं की ठीक आहे आता याच्यामध्ये काही घाई करायचं कारण नाही, हे सगळे आपल्या मागे येऊ शकतात, हा कॉन्फिडन्स त्यांचा वाढला. त्याच्यानंतर जेव्हा आंदोलन छेडलं गेलं तेव्हा हे जागे झाले. तेव्हा हे आंदोलनाचं 100% यश आहे. पण दुसरं मी तुम्हाला सांगतो, जे अॅट्रॉसिटी कायदा जो आहे त्याचा दुरुपयोग होतो अशी पवारांची तक्रार होती आणि आता त्याच्यानंतर तो न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींमुळेच तो पातळ करण्यात आला, त्यानंतर आंदोलन झाल्यानंतर तो पुन्हा मूळ स्वरूपात आला. आता मूळ स्वरूपात आल्यानंतर ठीक आहे, मूळ स्वरूपात आल्यानंतर आता कोणीही बोलत नाही असंच त्यांनाही म्हणायचं आहे. प्रश्न हाच आहे ना की तुम्ही आंदोलन करता त्याला यश येतं, सरकार बचावाच्या भूमिकेत जातं, सरकार काही आश्वासनं देतं. प्रश्न आता हायकोर्टात आहे, हायकोर्टानं सुद्धा सुमोट दखल घेऊन 14 ऑगस्टची सुनावणी ही आज 7 ऑगस्टला प्रिपोन केली, म्हणजे आधी आणली. आणि हायकोर्टाला सुद्धा माहिती आहे की आंदोलनग्रस्त महाराष्ट्र सातत्यानं राहणे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये. ठिकठिकाणी हिंसा घडणे किंवा हिंसक वळण आंदोलनाला लागणे हे योग्य नाही. आणि सरकार इथं कमी पडतंय का? ऑफकोर्स सरकार परिस्थिती हाताळण्यात कमी पडतंय आणि हा सर्वस्वी दोष हा सरकारचा आहे. पण असं असताना सुद्धा आंदोलक म्हणून समाजाची सुद्धा किंवा ते जे नेते पुढे आलेले आहेत रस्त्यावर त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनाच आवाहन करतो आहोत की आज हायकोर्टामध्ये काय होतं, जसं त्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे तसं त्यानंतर कुठेही रस्त्यावरती अनुचित घटना किंवा प्रकार होऊ नये ही काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. कारण आधी आपण भारतीय आहोत मग मराठा तेली माळी आहोत, त्यामुळे आपला भारतीयत्वाचा विचार करून आपण सर्वांनीच एकमेकांना शांततेचं आवाहन करून एकमेकांच्या भावना ह्या रोखून धरल्या पाहिजेत. कारण महाराष्ट्र हा प्रगतिशील आहे त्याचबरोबर तो पुरोगामी सुद्धा आहे. आपला महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो हा ज्योतिबा शाहू फुले आंबेडकरांचा आहे, त्यामुळं हा जो आपला महाराष्ट्र आहे त्याची जी प्रतिमा देशभरात आहे ती जपली गेली पाहिजे. आपल्यासोबत विशाल कदम आहेत, हनुमंत पवार आहेत, त्यांच्याही भावना तीव्र आहेत. कारण मराठा तरुणांना असं वाटतंय की वारंवार विनंत्या अर्ज करूनही आमच्या पदरी काही आलेलं नाही आणि आमच्या पदरी काही आलेलं नसेल तर आमच्याकडे आंदोलन करण्यापासून कुठला पर्याय नाहीये. मी त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे, सोबत आपल्या भाजपचे प्रवक्ते गणेश हाके सुद्धा आहेत, प्राध्यापक श्रावण देवरे सर सुद्धा आहेत, मी सर्वांशी चर्चा करणार आहे. पण ब्रेक नंतर ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय हनुमंत पवार यांच्याकडे. युवक काँग्रेसचे ते प्रवक्ते जरी असले तरी मराठा समाजाचे आंदोलक म्हणून ते पुढे आलेले आहेत. मला हनुमंत पवार
हे ग्रामीण भागातून पुण्यात आलेले आहेत, त्यामुळं त्यांचा असेंडिंग ऑर्डरला ते वर चढलेले आहेत. म्हणजे ग्रामीण जो रोजमर्राचं जीवन त्यांना माहिती आहे, त्यामुळं ग्रामीण शहाणपण त्यांच्याकडे जास्त आहे असं मी मानतो. हनुमंत पवार, मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या ग्रामीण भागातले तरुण आहेत मराठा समाजाचे, त्यांच्यामध्ये काय अस्वस्थता आहे? एक तर निजामानं मराठवाड्यामध्ये गडबड करून ठेवली आहे की जे मूळचे कुणबी आहेत त्यांनाही मराठ्यांचे सर्टिफिकेट्स दिले, त्यामुळे आता त्यांना ओबीसीचा लाभ मिळत नाही आणि मराठा म्हणून मिरवताही येत नाही. अशा द्विधा मनस्थितीत मराठा तरुण जो मराठवाड्यातला आहे तो अडकला असं वाटतं. नाही, खरं तर आताच्या व्यवस्थेमध्ये, आताची सामाजिक आपली व्यवस्था, राजकीय व्यवस्था, ह्याच्यामध्ये मराठा गरीब तरुणांची पूर्ती घुसमट होते. म्हणजे देसाईचं असते तर मला त्यांच्या उपस्थितीत हे सांगायचं जरा गरजेचं होतं की आंदोलन हिंसक झालं, त्या किंवा देवदेव सरांनी आता सांगितलं की त्या ज्या खासदार आहेत आपल्या ताई गावित ताई त्यांच्या ह्याच्यावर, ह्या गंभीर घटना आहेत, ह्याचं समर्थन कधीही होऊ शकत नाही. 58 शांततेत मोर्चे काढणाऱ्या मराठ्यांचे हे प्रतिनिधी आहेत दंगा करणारी लोक असं मला तर वाटत नाही. मी स्वतः मराठा आंदोलक म्हणून सुरुवातीला आहे, मी ह्या हिंसक घटनांचा निषेध करतो. पण मुख्यमंत्री असतील, विद्वान असतील, पत्रकार असतील किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडणारे काही मंडळी असतील, ह्या सगळ्यांना मला निदर्शनास आणून द्यायचंय की 29 तरुणांनी गळफास घेतली, जलसमाधी घेतली, आत्महत्या केल्या, तुमच्या कुणाच्या गावी आहे का नाही हे, ह्याला तुम्ही सरकारने केलेली, स्टेटने केलेली हिंसा म्हणणार की नाही, यालाही तुम्ही स्टंट म्हणणार? ह्याच्यातली बहुतांश मुलं मराठवाड्यातली आहेत, बहुतांश मुलं शेतमजुराची आहेत, अल्पभूधारक म्हणजे 1.5-2 एकर जमीन असलेल्यांची मुलं आहेत. या मुलांना शहरात शिकाय गेलं तर राहायला वसतिगृह नाही, या मुलांना कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर शिष्यवृत्ती मिळत नाही, अशी देतो म्हणून तुम्ही 1.5 वर्ष लेखी आश्वासनाचं देसाई सर सांगत होते की मुख्यमंत्र्यांनी मराठा संयोजकांना लेखी आश्वासन दिलं. 2 जून 2017 मुख्यमंत्र्याचं लेखी आश्वासन आहे, मुंबईमधल्या आझाद मैदानावरच्या मराठा उपोषण करताना दिलेलं. त्या लेखी आश्वासनामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही वसतिगृह बांधू. काय अडचण होती वसतिगृह बांधायला? कुठल्या न्यायालयानं तुम्हाला अडवलं होतं? कुठला समाज विरोधात आला होता? कुठल्या राज्य घटनेतल्या तरतुदी तुम्हाला अडचणीच्या होत्या? तुम्ही शिष्यवृत्ती देत नाही देतो म्हणून, तुम्ही वसतिगृह बांधत नाही बांधतो म्हणून, आणि तुम्ही राजकारणामध्ये मराठा प्रेमांचा बळी घेताय. सरळ सरळ आक्षेप घेतला जातो, यात अशी पेरणी केली जाते की काँग्रेस राष्ट्रवादीची लोक या मोर्चामध्ये आहेत. अहो, हा मराठ्यांचा अपमान आहे. मराठ्यांनी पक्षनिरपेक्ष आंदोलन आजपर्यंत चालवलं. मी ज्या पक्षामध्ये आहे, ह्या पक्षाची भूमिका चुकून सुद्धा मला मराठा मोर्चात मांडू दिली जात नाही, त्याला बंदी असते. माझ्या पक्षाचे पायताने बाजूला काढूनच आम्ही मराठा मोर्चामध्ये मराठा गरीब विद्यार्थी म्हणून सहभागी झालेले आहोत. माझी विनंती एवढीच आहे की मराठ्यांच्या गरीब पोरांचा तेजोभंग आरक्षणाच्या विरोधकांनी, सरकारच्या समर्थकांनी आणि विद्वानांनी करू नये. 29 मुलं मरतायत हा स्टंट असू शकत नाही, हा त्यांचा भौतिक प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्ही मायबाप सरकार म्हणून काम करणं ही पहिली आमची मागणी असेल. ठीक आहे, आपल्यासोबत ऍडव्होकेट विशाल कदम सुद्धा आहे, तो सुद्धा मराठा तरुण आहे आणि तो सुद्धा आंदोलकच आहे. विशाल, मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, तो हा की जेव्हा आंदोलन सुरू होतं, आपल्या मागण्या पुढे रेटल्या जातात, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या असतात, केवळ आरक्षण हीच एक मागणी नाही, तर मराठा तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, मेगा भरतीचा विषय पुढे आला. प्रश्न असा आहे की ज्या मेगा भरतीची केवळ घोषणा झाली, तिची जाहिरात सुद्धा निघाली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली म्हणून तिचं स्वागत केलं गेलं, मला तुम्हाला एक प्रश्न किंवा एक आठवण करून द्यायची होती की 3 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणाले की वेअर आर जॉब्स, नोकऱ्या कुठे आहेत, मग आरक्षण म्हणून काय फायदा. हे त्यांचं जे वक्तव्य होतं त्यावरती कोणी गांभीर्याने विचार केला नाही का? नाही, नक्कीच गांभीर्याने आम्ही सगळ्यांनी विचार केला. गांभीर्याने आम्ही सगळ्यांनी विचार केला की सरकार असं जर म्हणत असेल जॉब्स नाहीत, दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयामधून 1,00,000 जॉब्स उपलब्ध असल्याची आकडेवारी बाहेर येते, 72,000 नोकर भरती यांना करायची आहे असं हे विधिमंडळामध्ये जाहीर करतात, मेगा भरती जाहीर करतात आणि अशा वेळेमध्ये गडकरींसारखा एक जबाबदार व्यक्ती म्हणतो की जॉबच नाहीये तर मग नोकऱ्या कुणाला पाहिजे, म्हणजे नोकऱ्या कुणाला मिळणार आहे. तर हे फार दुर्दैवी स्टेटमेंट आहे, हे मराठ्यांना उचकवण्यासाठी केलेलं स्टेटमेंट आहे असं आंदोलक म्हणून माझा समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा काय जे असेल ते झालेलं आहे. परंतु इथं मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या मागण्या मराठा समाजाच्या होत्या त्यामध्ये अण्णासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमामधून
बेरोजगारांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी अर्थसहाय्य कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली, त्याची टीव्हीवर जाहिरात केली, परंतु एकाही व्यक्तीला याच्या कर्जाचा लाभ मिळाला नाही. त्यानंतर पीक कर्ज मातीच्या बाबतीमध्ये सरकारनं घोषणा केली, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या योजनेला दिलं, मराठा जातींमधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही. विशेष म्हणजे या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अर्ज भरत असताना जात मागवली आणि आमचा असा समज झालाय की मराठा शेतकरी वगळून बाकीच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या केलेत की काय, कारण हे सांगतायत की आम्ही सरसकट कर्जमाफी केली. आणि त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये आता श्रावण देवरे साहेबांनी सांगितलं की कुठं आंदोलन थांबलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात मंदिरामध्ये प्रवेशासाठी त्यांनी आंदोलन केलं, पण आंबेडकर हे देवळवादी होते का? तर नव्हते. त्यांना त्यांच्या समाजाला जाणीव करून द्यायची होती की तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, तो अधिकार आहे. आणि आज आमच्या समाजाला आरक्षण हा आमचा अधिकार आहे याची जाणीव झाल्यामुळे आम्ही सगळ्या रस्त्यावरती आलेलो आहेत. मागच्या 2 वर्षापासून सरकारने याची कसलीही दखल घेतली नाही. जेव्हा शांततेची दखल घेतली नाही तेव्हा आमचे तरुण लोक आज विद्रोह करायला लागले. 29 मुलांनी बळी दिला, एक आमचं बलिदान दिलं. अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा आमच्या समाजासाठी बलिदान दिलं होतं, परंतु यांना या बलिदानाचं काही घेणं देणं नाही. आणि आता हे सांगतात की आंदोलकांनी आता मागे घ्यावं, आंदोलक पुढेच आलेले नाहीत, त्याच्यामुळे मागे घेण्याची आंदोलकांची भूमिका ही जी तुम्ही मानताय ती अत्यंत चुकीची आहे. मुख्यमंत्र्यांनी अजून मागे आलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की मी प्रत्येक योजना ही तुमच्या दारापर्यंत आणून पोहोचवेल. कारण द्वारपोच सारख्या योजना जर मुख्यमंत्र्यांनी राबवल्या तर मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध किंवा या सरकारच्या विरुद्ध मराठा समाज आक्रोश या समाजाने केलाच नसता. परंतु या सरकारला काहीच द्यायचं नाही. एकीकडे गडकरी म्हणतात की नोकऱ्या नाहीत, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आता मी स्थगिती दिलेली आहे. स्थगिती देत असताना आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांनी वयाच्या मर्यादेत, आता मराठा युवकांचं सुद्धा एज बार होणार आहे की नाही, तर होणार आहे, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की 1 ऑगस्ट पर्यंत ज्या मराठा युवकांचं वय 30 आहे अशा युवकांना या नोकर भरतीमध्ये संधी मिळणार आहे. यामध्ये मराठा युवकांचं सुद्धा नुकसान होणार आहे, बाकीच्या युवकांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक इतर जातींच्या विरुद्ध मराठा समाजाला उतरवायचं, मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध दलित असं चित्र निर्माण करायचं आणि त्यांचं राजकारणाचं गणित जुळवायचं, 35 विरुद्ध 65 असं समीकरण जुळवायचं. यासाठी मराठा आंदोलकांना, मराठा आंदोलनाला तशी दिशा द्यायची आणि त्यासाठी चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा गडकरी असतील यांनी ठरवून जाणीवपूर्वक अशी काही विधानं करायची, मुख्यमंत्र्यांनी पण विधानं करायची की यामध्ये वारीमध्ये साप सोडणार आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे आता आंदोलन करता म्हणून मला एक असं वाटायला लागलंय, हे सरकार हे मराठा समाजाला काही देणार नाही, हे फक्त आणि फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करून त्यांचा राजकीय स्वार्थ निर्माण करतंय. आज न्यायालयामध्ये आज हेअरिंग आहे, या हेअरिंगच्या संदर्भामध्ये आज आता थोड्या वेळापूर्वी एका गोष्टीवर चर्चा झाली की 50% पुढचं आरक्षण वगैरे वगैरे, राणे समिती वगैरे वगैरे. राणे समिती जर बोगस असती तर मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण न्यायालयामध्ये टिकलेलं आहे ते कसं काय टिकलं? मुस्लिम समाजाचं आरक्षणाला स्थगिती नसताना या सरकारनं कायद्यामध्ये रुपांतर केलं नाही. त्यामुळे हे आरक्षण विरोधी सरकार आहे. धनगर समाजाला देखील यांनी अशाच पद्धतीनं फसवलं, मराठा समाजाला देखील अशाच पद्धतीनं फसवत आहेत. त्यामुळे या आरक्षणवादी विरोधी आरक्षण विरोधी सरकारला आता या आरक्षणवादी ज्या जाती आहेत त्या रस्त्यावरती आल्यामुळं आता घाम फुटलेला आहे. त्यामुळे हे सरकार ज्या ठीक आहे विशाल आपल्यासोबत गणेश हाके आहेत, भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत, त्यांनाही विचारूया. गणेश हाके, मराठा तरुणांचा सरकारवरती विश्वास राहिलेला नाही, मुख्यमंत्र्यांनी जो पुढाकार घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाशी त्याला मराठा समाजाकडून पाहिजे तसं प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद, प्रत्युत्तर माफ करा, प्रतिसाद मिळत नाहीये. आशिष, मी आता बऱ्याच वेळ 15-18 तासापासून मी चर्चा ऐकतोय. चर्चा ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त एकाच बाजूने चर्चा सुरू आहे आणि म्हणजे तुम्ही सुद्धा अँकर म्हणून सुद्धा की सरकार कसं याच्यामध्ये दोषी आहे, मुख्यमंत्री कधी चुकलेले आहेत, मुख्यमंत्री कसं म्हणजे बॅकफूट वरती आलेले आहेत. नाही, तुम्ही ऐकलं त्याच्या आधी मी सरकारचीच बाजू मांडली सुरू आहे तुमच्या चॅनलवर. मी सरकारचीच बाजू मांडली दोन गोष्टी आणि नंतर मग या मुलांचं ऐकायला सुरुवात केली. नाही, आशिष, कसं आहे माझं म्हणणं आहे की चर्चा दोन्ही बाजूला असावं आणि चर्चा होत असताना नाही आशिष समग्र सगळ्या एकूण एका समग्र विचार करताना कुठल्याही ध्येय धोरणाचा विचार करत असताना त्याच्या समाजाच्या सगळ्याच स्तरांचा सगळ्याच गोष्टींचा विचार करून शासन निर्णय घेत असतं. शासनाला सगळेच समाजांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि अशा वेळेला काही निर्णय घेत असताना काही गोष्टी करत असताना प्रामाणिकपणे जर सरकार त्या पद्धतीने करत असेल तर माझं असं म्हणणं असं आहे की जे काही आता मी सांगितलं की ते विशाल कदम असतील किंवा काँग्रेस युवक काँग्रेसचे पवार असतील ते
आंदोलक म्हणून घेत असले स्वतःला तरी, पण जे काही ते मानतायत ते अत्यंत पॉलिटिकल अशा स्वरूपाचे ते विधान, प्रमुख अत्यंत राजकीय स्वरूपाची ती विधानं करतात. तुम्हाला सांगतो कुठेही त्यांच्यातून मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाजूनं जी दिशा आता ठरली जाते किंवा जे सरकार ज्या पद्धतीनं पुढाकार घेत आहे त्याच्याबद्दल कुठेही त्यांना म्हणजे काय झालं म्हणतात की त्याला सकारात्मक अशा स्वरूपाचा त्यांचा विचार नाही. त्यांना हे पॉलिटिक्स राजकारण म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि राजकारण म्हणून मला बघा शब्द त्यांचं जे काही स्टेटमेंट तिथे काही बोलत होते आतापर्यंत मोरे वगैरे ते सगळे राजकीय स्वरूपाचे. माझं असं म्हणजे दुर्दैव विशाल कदम, विशाल कदम ऐकून घ्या, तुमच्यामध्ये बोलले नाही. या व्यवस्थेमधले या सामाजिक व्यवस्थेमधले आपण एक घटक आहोत. ऐकूया ऐकूया बरोबर मी म्हणू लागेल की आपण त्या व्यवस्थेचे घटक आहोत आणि आपण हे विचार करता फार मोठ्या मनानं आपण व्यापक हेतून आपण सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आंदोलनाचा विचार करत असताना केवळ माझाच विचार करा, माझा म्हणजे मीच आमचंच कसं खरं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कुठल्याही कशा खोट्या आहेत, सरकार किती लबाड आहे, सरकार कसे देवेंद्र फडणवीस कसं चुकीचं करतायत. अहो तुम्ही काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहात, मला सांगा की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हे आता चार वर्षात कळलं का हो? मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी किती दिवसापासूनची हो? 1980 पासूनची आहे. कोणाचं सरकार होतो? असे किती आंदोलन झाली हो? किती मुखमोर्चे झाले हो? स्पष्टपणे जर बोलायचं झालं माझं म्हणणं तर की कसं आहे की आपण याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण एका पार्टीचे एक पक्षाचे कार्यकर्ते आहात तेव्हा अशा स्वरूपाचा विचार करत असताना तुम्हाला बघ प्रत्येकाला माहित आहे या प्रक्रियेतल्या सगळ्यांना माहित आहे की आरक्षणाच्या मधल्या संवैधानिक स्वरूपाच्या कुठल्या अडचणी आहेत ते आणि कशा स्वरूपाचं आरक्षण देता येतं हे सगळ्यांना माहित आहे. राजकीय काँग्रेसचे पुढारी असतील, राष्ट्रवादीचे पुढारी असतील, कुठल्याही शिवसेनेचे पुढारी असतील, या सगळ्यांना माहित आहे. कारण आरक्षण प्रक्रिया हे काही अशा स्वरूपाची काही काही म्हणजे नवीन अशा स्वरूपाची नाही. आतापर्यंत अनेक संवैधानिक पद्धतीनं अनेक समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्याला एक प्रक्रिया आहे, ती एक प्रोसेस आहे, ती प्रक्रिया सगळ्यांना माहित आहे. ऍडव्होकेट आहेत, आता माझं तर म्हणणं विशाल जाधव हे ऍडव्होकेट आहे, वकील आहेत, कायद्याचं ज्ञान आहे. माझं म्हणणं असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने ते सरकार ज्या म्हणजे प्रामाणिकपणे सकारात्मक दृष्टीनं आतापर्यंत मराठा समाजाला ज्या कुणाही कुठल्याही सरकारनं जे स्वतःला मराठ्यांचे नेते म्हणून होतात जाणते राजे म्हणून होतात त्यांनी सुद्धा कोणी काही दिलेलं नाही केलेलं आतापर्यंत दिलं का आतापर्यंत या 17-17 वर्षामध्ये. माझं म्हणणं की त्यामुळं या बाबतीत आपण थोडंसं सकारात्मक राहा. सरकार आपल्या बाजूने सकारात्मक आहे आणि सरकारची प्रामाणिक इच्छा मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी आहे. केवळ कोर्टाच्या याच्यामध्ये ते आरक्षण टिकावं ही प्रामाणिक हेतू आहे आणि म्हणून ज्या संविधानिक पद्धतीच्या सगळ्या बाबी आहेत ते पूर्ण करण्यामागे या सरकारचं ठीक आहे. गणेश हाके माझा तोच सवाल आहे, माझा तोच सवाल आहे आणि त्यावरच मला चर्चा करायची आहे. मागच्या सरकारनं जे 16% आरक्षण दिलं राज्यातल्या सेवा भरतीमध्ये आणि राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचाच पाठपुरावा तुमचं सरकार करतंय. तुमच्या सरकारकडे स्वतःचा रोडमॅप का नव्हता? माझा तोच तर सवाल आहे. ते फसलेलं आरक्षण आहे, पुन्हा त्याचाच आपण पाठपुरावा करतो. तिथं पुन्हा गाडी जर का फसली तर काय? एक गोष्ट अशीच तुम्हाला पुन्हा अशीष तुम्हाला विदित करतो. तुम्ही अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, तुम्हाला हे आठवतं का आमच्या पक्षाचे नेते माननीय गोपीनाथराव मुंडेंनी जाहीरपणे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता? भारतीय जनता पार्टीनं जाहीरपणे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. नव्हे त्याच्यासाठी पाठपुरामध्ये अनेक वेळेला विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमच्या पक्षाच्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारून द्यावा अशी मागणी केली होती. हे आपल्याला माहित नसेल, तुम्हाला माहित असेल तुम्हाला. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आम्ही सत्तेत आलो म्हणून नव्हे तर सत्तेत येण्याच्या अगोदर सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूनच होतो आणि आजही सत्तेत आलेलो आहोत. फक्त ते देत असताना त्यांनी जसं केवळ समोर निवडणुका ठेवून दिलं अध्यादेश काढून जे दिलं आणि तो अध्यादेश ठीक आहे. हे आर्ग्युमेंट संपणार नाही आहे आणि मलाही वाल घालायचा नाही आहे. मी फक्त काही गोष्टी तपशिलानं सांगतो आणि इथे थांबतो आणि 1 वाजता आपण पुन्हा ही चर्चा ही अशीच सुरू ठेवणार आहोत. फक्त तपशील असा आहे की 1980 जेव्हा मंडल आयोगाचा अहवाल आला आणि आज मंडल दिन सुद्धा आहे, तो सुद्धा आज देशभरात ठिकठिकाणी साजरा होतोय, तर मंडल आयोगाचा अहवाल 1980 जेव्हा आला त्यानंतर 1981 अण्णासाहेब पाटलांनी एक मोठा मोर्चा काढला तेव्हा त्यांनी आर्थिक निकषावरती मराठा समाजाला आरक्षण द्यावं असा तो मोर्चा होता. पण तेव्हा मला वाटतं 1983 हा नाही काय मी येतो मी तुमच्याकडे, तर तेव्हा बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. नंतर 1993 वेळेस पुन्हा नव्यानं मराठा समाजाला
वर्गावर आधारित आरक्षण द्यावं अशी मागणी केली आणि ती खऱ्या अर्थानं आत्ताचं जे आरक्षण आहे त्यापासून ती मागणी आहे. मग त्यामध्ये सुद्धा बरेच फाटे फुटले. कोणी म्हणाल ओबीसी मध्ये सध्याच्या एक्झिस्टिंग कोट्यामध्ये आम्हाला टाका, कोणी म्हणाल नाही आम्हाला वेगळं द्या. मग द्यायचं तर कसं द्यायचं, कारण घटनेनं सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाजालाच आरक्षण दिलं जातं. मग त्यासाठी मग वेगवेगळे आयोग आले. ते आयोग आल्यानंतर पुन्हा मग राज्य सरकारनं किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप नाही आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये निवडणुकांच्या मराठा समाजाला आरक्षण देऊ असं जाहीर केलं, घोषणा केली. आणि गेल्या सरकारने 2014 अगदी निवडणुकीच्या तोंडावरती राणे समिती गठीत करून त्यांच्या मार्फत मराठा समाजाला राज्यातल्या सेवाभरतीमध्ये नोकरी, राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण असं 16% आरक्षण दिलं. का? तर मराठा समाज तुलनेनं टक्केवारीच्या हिशोबाने 32% महाराष्ट्रात आहे म्हणून या टक्केवारीवर सुद्धा प्रश्नचिन्ह नंतर उपस्थित झालीत. न्यायालयात ते फसलं, ते फसल्यानंतर त्याला स्थगिती आली न्यायालयाची. नंतर हे नवीन सरकार आलं, या सरकारने आधी अध्यादेश काढला, नंतर विधिमंडळात कायदा केला, तरी सुद्धा आता न्यायालयामध्ये ती सुनावणी सुरू आहे. चेंडू हा न्यायालयाच्या कोर्टात म्हणजे त्यांच्या अखत्यारीत गेलेला आहे आणि म्हणून आता राज्य मागासवर्ग आयोगाचा जो सुधारित अहवाल नव्यानं येणार आहे राज्य सरकारकडे, त्यामध्ये काय सांगितलं जातं, राज्य मागासवर्ग आयोगाची भूमिका काय, ती सकारात्मक आहे की नकारात्मक आहे ते सुद्धा कळणार आहे. राज्य सरकारची भूमिका ठीक आहे, त्यांनी म्हटलंय की मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री तर 2 पुढे गेले, ते म्हणाले सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबर अखेरीस आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. पण कोणतं आरक्षण देऊ, कसं देऊ, हा कळीचा मुद्दा आहे आणि तो प्रश्न आता न्यायालयात चर्चेला येणार आहे, तिथं निर्णय होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, मोठा ब्रेक घेणार आहोत आणि 1 पुन्हा भेटणार आहोत. तोवर पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. Yeah!